शनिवार को जय जवान जय किसान संगठन की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने आरोप लगाया कि महाजनको के दो अधिकारियों की मिलीभगत के कारण अच्छा कोयला ओपन मार्केट में बेचा जा रहा है, वहीं खराब कोयला पावर प्लांट में बेचा जा रहा है। अच्छे कोयले को ओपन मार्केट में बेचा जा रहा है, वहीं खराब क्वालिटी के कोयले को पावर प्लांट भेजा जा रहा है, ऐसा आरोप लगाते हुए जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने कहा कि महाजनको के मैनेजिंग डायरेक्टर संजय खंडारे और डायरेक्टर पुरुषोत्तम यादव की मिली भगत का असर है कि कोयले की इतनी बड़ी संख्या में तस्करी हो रही है। वहीं उन्होंने कहा कि वॉश कोल की कोई जरूरत नहीं होती है। कि जेव्हा वॉश कोलची आवश्यकता नसताना जबरदस्ती वॉश कोल करून राहिले जे माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे एनर्जी मिनिस्टर अजितदादा पवार यांना जेव्हा कळलं की आपला महाजनकोचा कोळसा हा लोक बाहेर ब्लॅक करून राहिले, आज त्या कोळशाची किंमत 10,000 रुपये टन आहे। आमची मागणी अशी आहे कि हा रिजेक्ट कोल ओपन मार्केट मध्ये ऑक्शन करून विकाव आणि संजय खंडारे आणि पुरुषोत्तम जाधव यांना ताबडतोब अटक करून यांची सीबीआय इन्क्वायरी करावी अशी जय जवान जय किसान संघटनेची मागणी आहे। सोमवारला आम्ही अजित दादांना हे सगळे कागद देणार आहे आणि किरीट सोमय्यांना सांगणार आहे कि तुमचे हे फार लहान घोटाळे आहेत, हे आमचा इतका मोठा घोटाळा आहे, जरा याच्याकडे लक्ष द्या। राहिला भाग जीएसटीचा, आमचे फायनान्शियल ॲडवायझर शिंदे साहेब तुम्हाला ते महाजनको जो वेस्ट कोल आहे, कोल वाशिरीचा वेस्ट कोल हा कोल वाशिरीजला देत आहेत, परंतु हे देत असताना GST कॉम्पन्सेशन सेस जो शासकीय कर आहे 400 रुपये प्रति टन, तो महाजनको या वॉशरीजकडून वसूल करत नाही आहेत। त्यामुळे दरवर्षी 258 कोटी रुपयाचा GST चोरी महाजनकोच्या माध्यमातून होत आहे आणि अशा प्रकारचा अधिकार हा महाजनकोला नाही। जवळपास 5 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे 1,000 ते 1,200 करोड रुपये हे शासनाचे जे आहेत GST ते या पद्धतीने डुबवल्या जात आहेत। इस अवसर पर आगे बात करते हुए उन्होंने दोनों अधिकारियों के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई कर उन्हें गिरफ्तार करने की मांग की। कैमरा पर्सन सुभाष भूटले के साथ दिशा टवा BCN न्यूज़ नागपुर।